यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढू असा दावा केला आहे. यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढू असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवलाय. गुंडगिरीला खतपाणी घातले, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला, त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले. म्हणजे गुन्हेगाराची किंवा हे राजकीय गुन्हेगाराची किती म्हणजे हिंमत वाढली आहे. आमदाराच्या घरासमोर भर वस्तीत एवढ्या हजारो लोकांची वर्दळ असलेल्या दत्त चौकात सगळ्यासमोर हे जीवघेणा हल्ला होतो आणि कोणी बघ्याची भूमिका घेतात, कोणी सोडवायला जात नाही, म्हणजे किती दहशत आहे. या दहशतवादीला मी समाप्त करणारच, तुतारी या चिन्हावरनं यवतमाळमध्ये निवडून येऊन दाखवणार. मी माझ्या पक्षाकडून तुतारीवर उमेदवारी मागितली आहे, माझा विश्वास आहे की मलाच भेटणार, तर त्यामुळे मी जात आहे. मी काही पंजावर किंवा मशालवर नाही मागत आहे, मी माझा पक्ष आहे. जरी हे दोन पक्ष महाविकास आघाडीत असले तरी मी तुतारी ह्याच चिन्हावर लढणार आणि ह्या चिन्हावर लढण्याची मी मागणी केलेली आहे माझ्या पक्षश्रेष्ठींकडे.